अशा पदावर असणाऱ्या व्यक्तीचे दिवसा ढवळ्या हत्या होणं हे मला असं वाटतं गृह खात्याचं फेल्युअरच आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दृष्टीनं हे जितकं भयंकर आहे तितकं मुंबईच्या सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीने तेवढंच भयंकर आहे. सुरक्षा व्यवस्थेची त्यांच्याकडून मागणी होते, मात्र सुरक्षा व्यवस्था न पुरवल्यामुळे आजची दुर्दैवी घटना घडते. नेमकं कोणी येतं गोळी मारून जातं मुंबईसारख्या ठिकाणी? काय गृहमंत्रालयावर काही प्रश्नचिन्ह निर्माण झाले? नक्कीच, एका आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन नेत्यांच्या हत्या झाल्या. त्यातली आजची घटना फार दुर्दैवी आहे. बाबा सिद्दीकी हे पक्षाचे ज्येष्ठ नेते होते. त्यांनी तीन म्हणजे एक माजी राज्यमंत्रीपद, तीनदा आमदार राहिलेले अशा व्यक्तीच्या 15 दिवसापूर्वी जीवाला धोका असल्याची सूचना त्यांना येते. सुरक्षा व्यवस्थेची त्यांच्याकडून मागणी होते, मात्र सुरक्षा व्यवस्था न पुरवल्यामुळे आजची दुर्दैवी घटना घडते. आणि आज तीन आरोपी येतात, रुमाल बांधतात, तोंडाला 3 राऊंड फायर करतात आणि त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू होणं. मला असं वाटते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दृष्टीनं हे जितकं भयंकर आहे तितकं मुंबईच्या सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीने तेवढंच भयंकर आहे. आणि एखाद्या साधारण व्यक्तीला मारलं तर आपण समजून घेऊ शकतो की काय याला सुरक्षा व्यवस्था नसेल, पण अशा पदावर असणाऱ्या व्यक्तीचे दिवसा ढवळ्या हत्या होणं हे मला असं वाटतं गृह खात्याचं फेल्युअरच आहे का, हे असा प्रश्न निर्माण व्हायला वाव उरतो आहे. त्याच्यामुळे लॉ अँड ऑर्डर ज्या पद्धतीनं इथं इश्यू होतो आहे यात मुंबई पोलीसच जबाबदार आहेत. मुंबई पोलिसांनी जर गांभीर्यानं घेतलं असतं की त्यांनी जर सुरक्षा व्यवस्था मागितली आणि जर ती गांभीर्यानं घेतलं असतं तर कदाचित त्यांचा जीव वाचला असता. मात्र आज झालेली घटना ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दृष्टीनं अत्यंत मोठी घटना आहे आणि अत्यंत दुर्दैवी घटना आहे आणि कधीही न भरून निघणारी हानी. अजितदादांच्या अत्यंत विश्वासातला एक हक्काचा मित्र आज पक्षाने गमावला आहे, याचं आम्हाला दुःख आहे. कोण असू शकते त्याच्यामागे सर? मागील काही दिवसापासून सलमान खान, शाहरुख खानला सुद्धा पोलिसांनी आता बिष्णोई गँगच्या दिशेने तपास सुरू केला आहे. सलमान खानच्या आणि शाहरुख खान असेल, सलमान खान असेल, यांच्या परिवारातले ते एक घटक होते म्हणजे बाबा सिद्दीकी साहेबांच्या. त्यांच्या अनेक घरच्या रोजा इफ्तार पार्टीच्या कार्यक्रमाला ते असायचे. त्याच्यामुळे सलमान खानला आता बिष्णोई गँगच्या ज्या धमक्या येत आहेत त्या पद्धतीनं काही आहे का याचा तपास आता पोलीस करतात. पोलीस तपासाअंती शेवटी ते सिद्ध होईल कोणाचा हात आहे.